हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं त्र्यंबकेश्वर येथे शिवसेना तालुका प्रमुख संपत चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केलं. तसेच या शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीत सर्व तालुक्यातील शिवसैनिक तसेच शिवप्रेमी यांनी या जयंतीला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली. शिवाजी महाराज यांच्या जयंती रॅलीचं आयोजनही करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये ढोलपथक, लेझिम, संगीत अशा विविध प्रकारचे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सुरेश तात्या, गंगापुत्र मनोहर मेठे, युवराज कोठुळे, कैलास पाटील, पुरुषोत्तम कडलक, बाळासाहेब सावंत, किरण चौधरी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संपत चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्र्यंबकेश्वर येथे पार पडलेल्या या शिवजयंतीनं सर्वांचीच पारणे फेडली होती. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी भव्य अशी बग्गी बनवलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता जिजाऊ मासाहेबांसाठी या ठिकाणी हत्तीची मिरवणुकीचा व्यवस्था केलेली आहे. भव्य दिव्य अशी सर्वांच्या सहकार्याने, सर्व आमचे ज्येष्ठ लोक असतील त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने ये हा उत्सव अतिशय आनंदात पार या ठिकाणी होत आहे. तसेच महत्त्वाचं सांगायचं तर आत्ताच जो दहशतवादी हल्ला जो झाला त्याच्यामध्ये जे शहीद आपल्या महाराष्ट्रातले दोन वीर झाले त्यांनाही या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मदत करण्याचं सर्वांमध्ये ठरलेलं आहे. शिवजयंती उत्सव झाल्याच्यानंतर ती रोख स्वरूपामध्ये मदत या समितीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, सर्व सहकारी असतील यांच्या हस्ते रोख स्वरूपात त्या वीर जवानांच्या घरी आम्ही सुपूर्द करणार आहोत. प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.